नमस्कार मित्रांनो, मैथ मराठी चैनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा तयारी विषय गणित या सीरीज मध्ये सातवा पाठ आहे गणितामधला दशांश आणि व्यवहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर। मग मित्रांनो, त्यामधील आपण 7.2 हा स्वाध्याय पाहणार आहोत। तर मग 7.2 स्वाध्यायामधील पहिलं उदाहरण किंवा पहिला प्रश्न काय आहे, 7/8 ही संख्या दशांशात कशी लिहाल, म्हणजे 7/8 दशांशात कशी लिहाल, म्हणजे 7/8। मग आपण 7 जर 8 जर भाग घातला तर 8 7 भाग जात नाही, म्हणून इथं शून्य दिला, इथं झाले शून्य देऊन दशांश दिला, इथं झाले 70, 8 × 8 = 64, 6 उरले, परत शून्य घेतला, पुन्हा 8 × 7 = 56, 4 उरले, 0, 8 × 5 = 40। मग मित्रांनो, 7/8 ही दशांशात कशी लिहाल, म्हणजे 0.875 ह्या 875 ह्या पद्धतीत लिहाल, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार, इथं पर्याय क्रमांक येणार सी, पर्याय क्रमांक सी। मित्रांनो इकडे लक्ष द्या, खूप महत्त्वाचा भाग आहे हा, त्याच्यावर एखादी प्रश्न असतोच। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू, पुढचा प्रश्न काय आहे, 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल। तर मित्रांनो, 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात लिहायचं, म्हणजे दशांश आपल्याला काढून टाकावा लागेल। दशांश काढून टाकायचा म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, की याला 2.5 पुढं 2 अंक असल्यामुळं 100 गुणावं लागेल। मग 100 गुणायचं म्हणजे अंशालाही गुणावं लागेल आणि छेदाला, छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे। जर आपण ह्याला 2 100 जर गुणलो तर गुणाकार काय येईल, वरचा हे 2 = 4 येईल, 2 अंकानंतर दशांश, म्हणजे हे 4 आला आणि 100 × 100 म्हणजे 4/100। मग भाग जाते का संक्षिप्त रूप देऊन घ्या, 4 × 4 = 8, 2 उरले, 20 झाले, 4 × 5 = 20, म्हणजे 1/25 असं हे येईल। मग 1/25 आहे का, पर्याय क्रमांक डी 1/25। मग आपलं उत्तर काय आलं मित्रांनो, पर्याय क्रमांक डी। तुम्हाला समजावं म्हणून मी इथं पर्यायाला टिक करत आहे, पण तुम्हाला परीक्षेमध्ये असं टिक करायचं नाही। तर तुम्हाला हे जे दिलेले उत्तरपत्रिकेमध्ये जे ABCD जे गोल आहेत, चार गोलपैकी जे तुमचं उत्तर आहे त्याला काळं करायचं आहे। हे इथं मी जसं काळं केले त्या पद्धतीने, मग त्यानंतर आपण काय करू, पुढचा प्रश्न पाहू। पुढचा प्रश्न काय आहे, तिसरा प्रश्न, 19.01/57.03 ही संख्या अतिसंक्षिप्त रूपात लिहा। आता अतिसंक्षिप्त रूपात आपल्याला काय करायचे, ती संख्या लिहायची। मग आता कशी लिहायची पहा, काय आहे 19.01 आणि 57.03, वर 2 दशांश आहे, खाली पण 2, म्हणजे काय होईल, दशांश इथून निघून जाईल। मग वर कार्याला 1901 5703। तर मित्रांनो, 1901 आणि 5703 हे 1901 तिप्पट आहे 5700। 19 + 57 तसं 19 + 5700 आणि 1/3 आलं का लक्षात, म्हणजे 1901 1703 आहे। तर मग इथं काय येईल, 1901 1 1 1903 म्हणजे 5703, म्हणजे 1/3 हे उत्तर येईल। लक्षात आलं का तुमच्या, हे अंशाच्या तिप्पट छेद आहे, 19 + 57, मग तसंच आपण 19 + 1 = 5703, म्हणजे 5703। मग ह्याचं जर संक्षिप्त रूप दिलं, त्यांनी अतिसंक्षिप्त रूप द्या म्हणले, अतिसंक्षिप्त रूप दिले 1/3, एवढा मोठा भागाकार आपण जर करत बसतो तर लवकर, मग असं काहीतरी आपण लक्षात घ्यायचं, किंवा इथं 1900 आहे, इथं 57 आहे, म्हणजे 19 + 57 ह्याच्या ही तिप्पट आहे आणि आहेच तिप्पट हे पहा, 3 × 3 = 3 × 0 = 0 × 3 × 9 = 27 + 7 = 2 × 3 = 3 × 2 = 5, मग ही ह्याच्या तिप्पट आहे। तर मित्रांनो,
आपलं उत्तर काय आलं, 1/3 पर्याय क्रमांक ए, याचं उत्तर आलेलं आहे ए 1/3। त्यानंतर आपण चौथा प्रश्न पाहू। चौथा प्रश्न काय आहे, 23/1000 या संख्येचे दशांश रूप कोणते। खूप सोपं आहे मित्रांनो, 23/1000 आहे म्हणजे 10 पटीत आहे। 1000 हे 3 शून्य असल्यामुळे वरच्या अंशाला 3 इकडून 3 अंक सोडून दशांश द्यायचा, म्हणजे काय होणार, हे 23 आहे, छेदामध्ये 1000 आहे, हे 3 शून्य जर कटले तर वरून 3 अंक सोडायचे, 2 आहे, 1 तिसरा अंक 0 दिला, इथे येणार दशांश, म्हणजे याचं उत्तर काय येणार, 0.023 0.023 म्हणजे चौथ्याचं उत्तर येणार सी। आलं लक्षात, तुमचा खूप सोपे प्रश्न आहे, ते काहीच याच्यामध्ये अवघड नाही, फक्त लक्ष द्या इकडं। पाचवा प्रश्न काय पाहू, 17/125 ही संख्या दशांशात कशी घ्या। मग काय करायचं, 17/ म्हणजे 17/125, मग 17 आपण जर 125 भागायचं म्हटलं तर काय करावं लागेल, आपण भागाकार करून बघूया। 17/125 म्हणजे 125 17 भाग जात नाही, लहान आहे ही संख्या, म्हणून काय झाला, इथे 0 देऊन इथं दशांश घेतला, मग दशांश घेतला की इथे 1 शून्य येणार, मग हे झालं 170, मग 125 भाग जातो, 125 × 125, मग 0 मधून 5 गेले, 5 राहिले, हे 10 मधून 5 गेले, 5 इथला ह्याच्या इथे घेतला होता, इथं राहिले 6 6 मधून 2 गेले, 4 0 0 इथं राहिल्या 45, मग आणखी 1 इथे 0 घेतला। तर मित्रांनो, 125 × 125 दोन्ही 250 आणि 125 × 375 125 × 500 125 × 5 625 125 × 750 तर मग आपण असं 125, मग आता 125 × 4 म्हणजे 500, 3 × 3 भाग बसणार 375 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 14 मधून 7 गेले, 7 0 0 इथं आलं, 0 आला, मग 125 × 750 0, मग आपलं उत्तर काय आलं मित्रांनो, 0.136। आपण इथं 125 पाढा तयार केला, कसं, 125 × 1 125 × 2 125 × 3, कारण की अशा वेळेला आपल्याला खूप महत्त्वाचं आहे पटकण्या, कारण की ह्याला 17 ही मूळ संख्या आहे, मग त्याला कशानेच भाग जात नाही, मग अशा पद्धतीनेच आपल्याला भाग घालून घ्यावा लागेल। मग आपलं उत्तर काय आलं, 0.136 0.136 म्हणजे पर्याय क्रमांक सी, हे आपलं उत्तर आलं। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण 6वा प्रश्न पाहू। 6वा प्रश्न काय आहे, अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर 2.75 × 1.25 + 4.75 × 3.80 याचे उत्तर येते। 2019 हा प्रश्न विचारलेला आहे। तर मित्रांनो, त्याचं आपल्याला काय करून घ्यायचं, आपल्याला 2.75 × 1.25 + 4.75 × 3.80 2019 हा प्रश्न विचारलेला आहे। तर काय करायचं, 2.75 × 4.75 हे बेरजेमध्ये आहे, त्याचं चिन्ह बेरीज आहे, म्हणजे समान चिन्हाची आपण काय करायची, बेरीज करून घ्यायची। 2.75 × 4.75 5 × 5 = 0 ह्याच्याला, 14 × 15 = 5 ह्याच्याला 1 4 × 2 = 6 × 1 = 7 म्हणजे ह्याची बेरीज झाली 7.50 मग आता ऋण चिन्ह असलेल्या दोघाची ऋण कुणाकुणाचा, 1.25 × 3.80 ह्याची काय आहे ऋण, मग समान चिन्ह असेल तर बेरीज करायची आणि समान असलेले चिन्ह द्यायचं, म्हणजे ह्याचे 5 8 × 2 = 0 ह्याच्याला 1 4 × 1 = 5 म्हणजे 5.05 पण ह्याचं चिन्ह काय ना ऋण। मग आपण काय करू, हे 7.50 + 5.05 ही वजाबाकी करून घेऊ, म्हणजे 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हे 4 ला 4 7 मधून 5 गेले तर किती राहिले,
दोन राहिले म्हणजे 2.45 काय आलं उत्तर 2.45 तर मित्रांनो आपल्याला 2.45 इथं आहे का नाही माझा 2.45 हे उत्तर आपल्याला येण्यासाठी इथं काय करावं लागेल हे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये दिले म्हणजे आपल्याला काय करावं लागेल हे दशांश वरचा काढून टाकण्यासाठी इथं खाली ह्याला 100 छेदामध्ये घ्यावं लागेल कारण की 100 जर गुणलं अंशाला छेद आलंय तर ह्या अंशातला दशांश गुणून इथं येईल निघून जाईल आणि खाली 100 येईल एक काहीच नाही म्हणजे एक आहे तर मित्रांनो 245 छेद 100 मग ह्याला आपल्याला भाग जाते का बघा 5 भाग जाते 5 × 10 0 5 × 20 5 × 9 45 आता इथं काय आलं 49 नाही नाही थांबा 5 × 20 4 उरले 45 झाले 5 × 9 45 49 छेद 20 मग इथं आता काय करायचं 49 / 20 तर ह्याने पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये दिले मग आता आपल्याला काय करावं लागेल 49 20 जर भागलं तर 20 × 40 2 भाग बसला 9 उरले मग हे उरलेली बाकी 9 इथं आणि छेदामध्ये 20 म्हणजे आपलं उत्तर काय आहे 2.9 म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल काहीच अवघड नाही याच्यामध्ये सोपं आहे फक्त थोडं वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे गोंधळात टाकणारा प्रश्न आहे आपल्याला तुमच्या लक्षात आलं का समान चिन्ह असणाऱ्याची बेरीज करून घेतली समान समान चिन्हाची बेरीज मग जसं चिन्ह जे आहे त्याप्रमाणे आपण ह्याचं चिन्ह धन आहे ह्याचं ऋण आहे म्हणून 7.50 × 5.05 वजाबाकी आली 2.45 पण त्यांनी इथं पर्यायामध्ये जे उत्तर दिले ते पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये दिले मग आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये काढण्यासाठी काय करावं लागेल 2.45 हे दशांश जर काढला तर छेदामध्ये 100 घ्यावं लागेल कारण की 100 अंशाला आणि छेदाला गुणलं तर इथं अंशातला दशांश निघून जाईल आणि छेदामध्ये 1 असल्यामुळे 100 राहील मग ह्याचा जर अतिसंक्षेप रूप दिलं तर 49/20 येईल मग आता ह्याचा भाग घालून घेतला तर 20 × 2 भाग बसला हे भाग बसला 2 बाकी उरले 9 आणि छेदामध्ये 20 जशाला तसं मग पर्याय क्रमांक ए ह्याचं हे उत्तर मिळून जाईल आपल्याला त्यानंतर आपण 7वा प्रश्न पाहू 7वा प्रश्न काय आहे कंसामध्ये 1/2 + 3/8 + 7/16 चा दशमान सममूल्य आहे हा 2015 प्रश्न विचारलेला काहीच अवघड नाही फक्त आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायची ह्याच्यामध्ये तर मित्रांनो लक्ष समोर असू द्या तुम्ही लक्ष देऊन माझे व्हिडिओ पहा तुमचा नवोदयला 100% नंबर लागेल त्यात काही शंकाच नाही तर इकडे पहा 1/2 + 3/8 + 7/16 2, 8 आणि 16 हे एकाच पाड्यात आहेत म्हणून सर्वात मोठा असणारा जो अंक आहे तो ह्यांचा काय येईल छेद घ्यावा लागेल तो आपल्याला मग आपल्याला ह्याचे समान जर छेद करायचे असतील तर काय करावं लागेल 1/2 + 3/8 + 7/16 समान छेद जर करून घ्यायचं म्हटलं तर सर्वांचा छेद समान मग ह्याचा छेद समान करायचा असेल तर 8 गुणावं लागेल म्हणजे 1 गुणलं तर 8 2 गुणलं तर 16 + 2 गुणावं लागेल म्हणजे 3 × 2 = 6 आणि 8 × 2 = 16 आणि 7/16 जशाला तसं मग आता समान छेद आहेत म्हणून अंशांशाची बेरीज करा 8 × 7 = 14 × 14 = 7 = 21 = 21/16 मग आता 21/16 आल्याच्या नंतर आपल्याला 21/16 जर आपण भाग घातला तर पहा 21/16 16 × 16 5 उरले 5 भाग जात नाही म्हणून इथं दिला दशांश इथं घेतला 0 16 × 3 = 48 2 उरले 20 झाले 16 × 16 4 उरले पुन्हा 40 झाले 16 × 2 = 32 8 उरले 80 झाले 16 × 5 = 80 मग मित्रांनो आपलं उत्तर काय आलं 1.3125 हे उत्तर येईल आपल्याला 1.3125
एक दशांश तीन एक दोन पांच पर्याय क्रमांक ये उत्तर येईल आपलं आलं लक्षात तुमचं मित्रांनो काहीच अवघड नाही याच्यामध्ये खूप सोपा आहे फक्त लक्षपूर्वक पहा मॅथ मराठी या माझं चॅनलचं नाव आहे मॅथ मराठी काय आहे माझ्या चॅनलचं नाव मॅथ मराठी चॅनलला अवश्य भेट द्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला टच करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला नवोदय आणि पाचवी नवोदय आणि पाचवी स्कॉलरशिपचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नवनीत या पुस्तकातील जे स्वाध्याय आहेत तुमचा नवोदयचा आणि स्कॉलरशिपचा पूर्ण अभ्यास मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला भेटेल किंवा तुमचा होऊन जाईल गणित या विषयाचा फक्त तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद भेटू आपण पुढच्या भागामध्ये